नमस्कार प्रिय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे जी या शेतीविषयक आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत दशरथ घास जे चारावर्गीय पीक आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती तर ह्या घासाची सर्वप्रथम आपण बीज प्रक्रिया पाहूया हा घास लावताना किंवा टाकताना रोपण करताना याची बीज प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया ज्यावेळेस तुम्ही ह्या घासाचे बियाणे बाजारामधून खरेदी करता त्यावेळेस ते तुम्ही घरी आणल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला त्याची शेतामध्ये पेरण किंवा लागवड करायची आहे त्यावेळेस ज्या दिवशी लागवड करायची आहे तुमचं ज्यावेळेस वाफे किंवा बेड म्हणा तयार असतील आणि त्याच्या दिवशी तुम्हाला लागवड करायची आहे त्या दिवशी तुम्हाला सर्वसाधारण जा जर पाहिलं तर बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे आता ज्या दिवशी तुमचा हा लागवडीचा दिवस आहे त्या दिवशी एक लागवडीच्या अगोदर चार ते पाच तास अगोदर हे बियाणं आहे हे थोडंसं आपल्या हाताला सण होईल असे कोमट पाणी करायचे आहे आणि हे कोमट पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बियाणं एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे कोमट पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर तुम्हाला ते वर काढून जे काही सुती कापड असतं धोतर मना वगैरे असं कापड असतं त्याच्यावरती ते असं पूर्णपणे पांगून द्यायचं आहे जेणेकरून ते असं थोडंसं सुकेल म्हणजे थोडंसं आपण गोगऱ्या टाईप करतो त्या टाईप ते थोडंसं सुकून द्यायचं आहे आणि सुकल्यानंतर पहा हाताला थोडंसं तुम्हाला असं ते जाणवल थोडंसं आंबटवलं तशा पद्धतीमध्ये सुकल्यानंतर ते एका टोकरीमध्ये घेऊन ते तुम्हाला लागवड किंवा टोकन करायचं आहे तर ही बीज प्रक्रिया केल्यानंतर फायदा असा होतो की याच्यामध्ये जे काही कवळे बियाणं असेल जे उगवण उगवशांगतात त्याची कमी होते ते वरती तरंगते आणि असे तरंगलेले बियाणे साईडला काढून टाकल्यानंतर जे तुम्हाला निव्वळ बियाणे टाकायचे आहे शेतामध्ये ते खाली साचून राहते आणि त्याच्यामुळे उगवण शक्ती ही चांगल्या प्रकारे होते आणि चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आपलं जे जमीन किंवा जे प्लॉट आहे त्याच्यावरती व्यवस्थित प्रकारे लागवडीखाली येते तर शेतकरी मित्रांनो आता ह्या घासाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला हा घास दिसत असेल तर हाच तो दसरथ घास आहे ज्याच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत आता याची संपूर्ण हाईट ही साधारणतः सहा सहा फुटापर्यंत साधारणतः स सर्वसाधारण प्लॉटमध्ये होते आता हे पा तुम्हाला ही इथं ही हाईट दिसत असेल आता ही हाईट सर्वसाधारणपणे साडेतीन फूट आहे आणि त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर ही साडेचार फुटापर्यंत हाईट गेलेली आहे आणि हे एक पा ही एक काडी जर पाहिली सर्वसाधारणपणे तर ह्या काडीची हाईट या ठिकाणी सहा फुटापर्यंत गेलेली आहे म्हणजे हा घास सहा फुटापर्यंत वाढू शकतो आणि पा या या तर याची आता काडी खाण्यायोग्य स्कितपत असते आता याची काडी जर पाहिली तर आपण आता हे पा आता हा सर्वसाधारण चार फुटापर्यंत वाढला तर याला जनावर योग्य प्रकारे खाऊ शकतं त्याच्यामध्ये शिळ्या असतील मेंढ्या असतील किंवा इतर जनावरे असतील शिळ्या मेंढ्याचा हा खूप आवडीचा चारा आहे आणि याच्यामध्ये प्रोटीनचे जा प्रमाण जास्त असल्याने हा जनावरस ग्रोथिंग वजन वाढण्यास खूप मानवतो त्याच्यामुळे शिळीपालनामध्ये विशेष करून ह्या चाऱ्याचा वापर केला जातो आता पहा सर्वसाधारणपणे याचा एक हे पहा हे आपण बुडापासून तोडलेलं आहे तर बुडापासून तोडल्यानंतर हे पा आता इथपर्यंत काडी थोडीशी जाड झालेली आहे आणि ही काडी इथपर्यंत काडी शेळ्या याला खात नाहीत इथून खाली ही काडी वायल जाते आणि परिणामी तुमच्याकडे दुसरे जनावर असतील तर ती हे काडीला खाऊ शकतात आणि कुट्टी केल्यानंतरही ह्याच काडीचा बाग थोडासा खाली पडतो आणि इथून वरती ही काडी कवळी इथपर्यंत आहे इथपर्यंत शेळ्याला आवडीने खातात आणि पहा तर याची आता वाढ तीन महिन्याची झालेली आहे तीन महिन्यात झाल्यानंतर पहा याला पूर्ण वाढ झाल्यानंतर हे अशा पद्धतीमध्ये शेंगा येण्यास सुरुवात होते आणि ह्या शेंगाचेच बियाणे तयार होते तर आता याला ह्या श पूर्ण वाढ झाल्यामुळे ह्या शेंगा या ठिकाणी आलेल्या आहेत पा ह्या शेंगाचं आपल्याला नंतर बियाणं देखील तयार करता येतं तर ती हा घास साधारणतः पाच वर्षापर्यंत चालतो आता पाच वर्षापर्यंत जरी याचं शाश्वती असेल तरी साधारणतः तीन ते चार वर्ष हा साथ चालतो आता पा याला या ठिकाणी फुलं वगैरे झालेली आहे आता हे फुलं आल्यानंतर याला अशा पद्धतीमध्ये शेंगा येतात तर याची पहिली कापणी साधारणतः तीन महिन्यामध्ये येते आणि पहिली कापणी तीन महिन्यामध्ये केल्यानंतर पा आता हा टाकताना आपल्याला आप जास्त दाट होऊन नाही द्यायचा आता हा टाकताना साधारणतः चार बो बोटांचे अंतर सोडून एक बियाण पडलं पाहिजे एक बी चार बोटाचे अंतर सोडून पडल्यानंतर हा ह्या पद्धतीमध्ये फुटवे करतात पा एक दोन तीन आणि फुटवे केल्यानंतर ज्यावेळेस आपली दुसरी कापणी आहे ती साधारणतः दीड ते दोन महिन्यामध्ये येऊन जाते जर लागवड करताना दाट पद्धतीमध्ये झालेली असेल तर काडी सर्वसाधारण ह्या फॉर्मेटमध्ये वाढते ह्या फॉर्मेटमध्ये काडी वाढल्यानंतर आपण इथून कट करतो आणि इथून कट केल्यानंतर हिला फुटवे निघण्यास उशीर होतो आणि परिणामी दुसऱ्या कापणीला अडीच महिने लागतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की हा चारा एवढा फास्ट वाढत नाही आणि याचा रिझल्ट नाही त्याच्यामुळे ते याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष करतात टाकण्यासाठी पा हे अशा पद्धतीमध्ये दाट व्हायला नको ह्या अशा पद्धतीमध्ये चार बोट अंतर सोडून हे पडायला हवं आहे म्हणजे जेणेकरून हा पटकन खायला येऊन याचे फुटवे पण जास्त निघतील आणि पा आता हा फर्स्ट कापणीला होता त्याच्यामुळे थोडीशी दाट पेर या ठिकाणी झालेली आहे ह्या प्लॉटमध्ये दाट झाल्यामुळे याचे फुटवे थोडेसे खोड बनायला टाईम लागलेला आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो ह्या प प्लॉटमध्ये की पातळ पेरणीमध्ये आणि दाट पेरणीमध्ये काय फरक आहे आणि त्याला फुटवे प्रकारे निघतात तर अतिशय उत्तम चारा आहे हा शेळी पालनाविषयी तरी तर आपण याची आता प्रक्रिया पाहिली आता टाकणी पद्धत समजा बेडवर जर करत असाल म्हणजे आपलं दोन मध्ये जागा सोडून तर दोन मध्ये जागा सोडल्यानंतर तुम्ही याची पेर देखील करू शकता आता काही ठिकाणी जर पाहिलं तर मध्ये एक साधारणतः दोन फुटी आऊत चालेल अशा पद्धतीमध्ये याचं काही ठिकाणी चारा टाकला जातो ज्या ठिकाणी ड्रिपची वगैरे सोय आहे अशा ठिकाणी आणि ज्या ठिकाणी ड्रिपची वगैरे सोय नाही गादी वाफ्याची पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी हा गादी वाफ्यामध्ये देखील टाकला जातो आणि याच्या वाढीवर कुठला परिणाम होत नसतो ड्रिपमध्येही तीच वाढ भेटते आणि गादी वाफ्यामध्ये तीच वाढ भेटते तर हे होते याच्याविषयी तुम्हाला पा थोडक्यात माहिती कळालीच असेल तर खूप चांगला चारा आहे हा खाण्यासाठी आणि चाऱ्याचं चा दे देखील लागते या आपल्या शेळीपालन म्हणा किंवा व जनावर पालनमध्ये तर आता तुम्हाला याची एक पद्धत दाखवतो हो की दाटमध्ये आणि पातळ चाऱ्यामध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये चा काय बदल होतो तर आपण ते पाहूया थोडक्यात दाटपेर आणि पातळ पेरीमध्ये सर्वसाधारणपणे कोणते बदल दिसून येतात हे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे पा आता हा कट केलेला एक साधारणतः सात ते आठ दिवस झालेले आहेत तर याला फुटवे या ठिकाणी निघायला लागलेले पा हा भाग कट केलेला एक साधारणतः आठ दिवसाचा आहे आणि याला फुटवे या ठिकाणी निघलेले आहेत आणि पा गादीवाफे अशा अशा प्रकारामध्ये तयार करतात तुम्हाला दिसत असेल समोर गादीवाफे हे या प्र फॉर्मॅटमध्ये तयार केले जातात आता त्याच्यानंतर पा हे तुम्हाला क दिसत असेल हा दुसरा पार्ट तर याच्यामध्ये याची कापणी एक साधारणतः दहा ते बारा दिवस झालेली आहे आणि याला फुटवे देखील चांगल्या प्रकारे निघलेले आहेत आणि आता वाढ होण्यास सुरुवात होईल तर त्याच्यानंतर आपण पाहूया की शेतकरी मित्रांनो आपल्याला एवढंच दाखवायचं आहे की याची योग्य अंतरावर बियाचं पड झाल्यानंतर याला कशा पद्धतीमध्ये फुटावे निघतात पा आता हे साधारणतः कट केलेले पंधरा दिवस झालेले आहेत आणि याला देखील चांगले निघलेले आहेत तर ही पा जेवढा तुम्ही चार बोटांतर सोडून टाकाल तेवढी याची फूट जास्त प्रमाणात निघेल आणि दुसरी कापणी ही प्रत्येकी दीड महिना किंवा दोन महिन्यानंतर येईल आणि ज्यावेळेस दाट होतो त्यावेळेस साधारणतः अडीच महिने हे दुसऱ्या कापणीला जातात त्याच्यामुळे बी रोपण करताना किंवा टाकताना हे साधारणतः चार बोटांचे अंतर ठेवूनच पडले पाहिजे तर, तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट पाहिला तर याची कापणी कशी करावी आता हा टाकल्यानंतर शेतकऱ्यांना बहुतांश वेळा हाच प्रश्न पडतो की चारा तर लागवड केला आहे परंतु याची कापणी कशी करावी तर ही कापणी करताना पा तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दिसत असेल हे पा कापणी करताना एक साधारणतः जमिनीपासून एक पा दोन बोटं अंतर ठेवून आपले दोन बोटं जे आहेत हे दोन बोटं अंतर ठेवून कापणी करायची आहे म्हणजे वे, काय वेळ काही वेळेस शेतकरी काय करतात याला फुटावेवरून निघल्यामुळे वरतून कापणी करतात आणि वरतून कापणी केल्यानंतर दुसऱ्या कापणी तर, तर फास्ट येते परंतु दुसरी कापणी फास्ट आल्यानंतर ज्यावेळेस आपला जो विळा आहे कटिंग करण्याचा तो विळा काही वेळेस ह्या सर्व फुटाव्याच्या खालतून जातो आणि त्याचं त्या ठिकाणी संपूर्ण खोडच कापलं जातं त्याच्यामुळे कापणी करताना साधारणतः दोन फुट अंतर ठेवूनच कापणी करा वरतून कापणी करू नका आता काही लोकांचे म्हणणे येते की वरतून के कापणी केल्यानंतर दुसऱ्या कापणीला फास्ट येतो दुसऱ्या कापणीला तरी जो फास्ट आला तरी मान्य आहे परंतु दुसऱ्या कापणीमध्ये जर विळा खालतून गेला त्याच्या तर खोड कापलं जातं आणि तिसऱ्या कापणीला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे कापणी करताना सर्वसाधारणपणे ह्या पद्धतीमध्ये कापणी करावी लागते तर ही योग्य पद्धत आहे कापणीची तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची घास या चारावर्गीय पिकाविषयी थोडक्यात माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचे या चारावर्गीय पिकाविषयी काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडा त्याची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो सबस्क्राईब बटन शेजारील बेल आयकॉन आहे आए, त्यावरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळेस आपला शेतीविषयक व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत राहा ॲग्री फाय जी